या वर्षीचा आदर्श माता पिता पुरस्कार प्राप्त केलेले आदरणीय सभापती आनंदी पाटील बहिणी आणि आदरणीय श्री शिवाजी पाटील साहेब यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपण अशा सर्वांचं हार्दिक अभिनंदन करूया। भाजी मंडईमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय करतो। आज खऱ्या अर्थाने माझ्या मला एक आगळा वेगळा असा पुरस्कार प्रदान झालेला आहे। ग्रुप ऑफ मीडिया क्राईम डायरी कोल्हापूर या ठिकाणी आज 2017 महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून आलेले सामाजिक कार्यकर्ते समाजाच्या हिताचे काम करणारे सर्व बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते। आणि आज मी सातारा जिल्ह्यातून त्या ठिकाणी मला बोलवलं होतं। माझ्या ह्या सातारा जिल्ह्याच्या कामाची दखल आज कोल्हापूरमध्ये ग्रुप ऑफ मीडिया यांनी घेतली व मला समाजरत्न हा पुरस्कार त्यांनी प्रदान केलेला आहे। आज तळागाळात ज्यावेळेस काम केलं करत आहे तेव्हा मात्र जेव्हा पुरस्कार हातामध्ये मला मिळाला तेव्हा या सर्व समाजातल्या तळागाळातल्या लोकांची मला आठवण त्या ठिकाणी येत होते। आज सिव्हिलमध्ये रोज 100-150 लोकांना अन्नदान आज आपल्या संजीवन बहुदेश सामाजिक सेवेच्या माध्यमातून करत आहोत। रोज त्यांना मोफत त्या ठिकाणी जेवण त्याचबरोबर त्यांना येणाऱ्या सर्व पेशंटचे नातेवाईक आहेत त्यांना रोज त्या ठिकाणी थंडगार पाणी दिलं जातं त्याचबरोबर तेथील लहान मुलांना खाऊ दिला जातो। आज आप संजीवन बहुउद्देशीय सेवेच्या माध्यमातून असे विविध कार्यक्रम आम्ही या सातारा जिल्ह्यामध्ये सातारा शहरामध्ये राबवतो। त्याच ठिकाणी ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी एखाद्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी होतो काही आजाराने काय ॲक्सिडेंटली त्यावेळेस साहित्याची गरज लागते अंतर्गत साहित्याचं आम्ही या ठिकाणी सातारामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावामध्ये आज साहित्य पोचवलेलं आहे। आणि अशाच माध्यमातून बेवारस बॉड्या असतील त्यांचं विधी या ठिकाणी करण्याचं कामसुद्धा संस्थेच्या वतीने आम्ही करत आहोत। आज हा ज्यावेळेस ग्रुप ऑफ मीडिया त्या वतीने जो समाजरत्न पुरस्कार दिला हा पुरस्कार माझा नसून या समाजातल्या तळागाळातल्या सर्व लोकांचा व माझी आई ज्या माऊलीने मला जन्म दिला आज त्या माऊलीच्या माध्यमातून मला हा पुरस्कार मिळाला। कारण लहानपणी एक वेळेचं जेवण मला मिळालं नाही आणि आज त्याचमुळं या समाजाची जबाबदारी मला लहानपणापासूनच अन्नाविना भुकेला असलेला हा तुमच्यासमोर बोलतोय तो रवी कांबळे व अन्न आणि पाणी याची किंमत लहानपणापासूनच मला या परिस्थितीने जाणून दिली। मी परिस्थितीत गरिबीच्या घरी जन्माला आलो पण आज मात्र परिस्थितीत थोडं छोटी छोटी मात करत या ठिकाणी गरीब म्हणून न जगता आज समाजाचा बोजा आज उचलतोय उचलत राहणार कारण सर्व स्तरातील लोकांचा बळ आज मला मिळते। आज हा पुरस्कार मिळाला खरोच माझ्या शरीराला व माझ्या या कामाला खऱ्या अर्थाने समाजातल्या गोरगरीब जनतेचं व गोरगरीब लोकांच्याकडून जे काही मी छोटं मोठं काम करतोय त्यांचं बळ मला मिळालेलं आहे। आणि आज या ज्या माऊलीच्या पोटी मी जन्म घेतला आज धन्य झालो त्या माऊलीच्या माध्यमातून हा पुरस्कार घेताना आज माझे बाबा नाही आहेत मला मनापासून आज खंत होतोय की आज जर बाबा असते तर आज आणि त्यात आनंदात भर पडली असती पण आज माऊली आहे माझी आई आहे माझ्या बरोबर व आज या गोरगरीबांचा आशीर्वाद आहे अशाच पद्धतीने माझ्याकडून
गोरगरिबांच्या समाजातून तळागाळातल्या ज्या अडचणी आहेत त्या सुटल्या जाव्यात. आज सिव्हिलमध्ये बघितलं गेलं तर कोल्ड स्टोरेज नव्हतं, गेल्या 60 वर्षापासून ते कोल्ड स्टोरेज सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून व आपल्या सातारमधले जे कलेक्टर साहेब आहेत व सिव्हिल सर्जन श्रीकांत भू यांच्या माध्यमातून ते उभा राहिलं गेलं. सिटी स्कॅन मशीन आता सध्या मंजूर झालेली आहे, MRI मशीन मंजूर झालेली आहे. अशा छोटी मोठ्या कामं आज समाजातली गरिबांची छोटी मोठी कामं माझ्या हातून होतात, ह्यात मी धन्य मानतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मीडिया व क्राईम डायरी गौरव पुरस्कार 2017 ने सन्मानित करण्यात येत आहे. या सत्कार सोहळ्यासाठी आम्ही निमंत्रित केलेले सर्व सन्मान सत्कार सोहळ्यामध्ये ज्यांना आपण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान आपण करणार आहोत, त्या सर्व सत्कार मूर्तींचं, त्यांच्या कुटुंबियांचं, त्यांच्या मित्रमंडळींचं, नातेवाईकांचं, कार्यकर्त्यांचं या कार्यक्रम ग्रुप ऑफ मीडिया परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत. ज्या सत्कार मूर्तीने अजूनही